TV shows, blockbuster movies and originals. Download the app now. क्या मेरी बात सिपाही विक्रम राउत के घर वालों से हो रही है? हाँ, बड़ी अफसोस के साथ मुझे आपको बताना पड़ रहा है कि कल रात कुपवाड़ा के एक ऑपरेशन में सिपाही विक्रम राउत शहीद हुए। मौसी, आप लाइक क्या शहीद झालं? तू फक्त ये गावात परत जंगी स्वागत करते का नाही बघ तुझं? आणि हा वळायला मीच असणार आहे पहिली। हा आपण जास्त वेळ नाही ठेवू शकत। अरे मला बघू दे ना डोळ्यावरून माझ्या पोराला, मला बघू दे ना शेवट, मला नाही जायचं। भैया, आज तुम्ही होतात म्हणून सगळं नियोजन झालं। होय होय, अख्खा गाव दुखवतात आहे बघा। अहो नो नो, इट्स आवर ड्युटी। आणि शहीद विक्रम फौजीसाठी आपण एवढं करू शकतो? नाही, केलं पाहिजे हो, पण भावना सांभाळून जबाबदारी घेणं हे किती मोठी गोष्ट आहे। काय गुरुजी? तेच म्हणत होतो मी। आप मुझे बताओ गुरुजी, भैयानी गावातल्या गल्ली बोळात विक्याचे बॅनर लावले, अंतिम यात्रेसाठी स्वतः भैयानी रथ सजवला, एवढी
धावपळ करतय काय कोण? ए जमे क्या भी क्या बोलते रे, शहीद झालेला विक्रम फौजी भाऊ होता माझा भाऊ, आणि त्यासाठी एवढं सगळं केलेलं गावभर करण्याची गरज आहे का भैया? औ सगळं बरोबर आहे तुमचं, पण केलंय ते केलंयच ना. हा हा नाही जमे बर केलं, पण त्याची पब्लिसिटी करणं हे काय मला बरोबर वाटत नाही, पटतही नाही भैया. पब्लिसिटी कसली? अहो तुम्ही केवढं कौतुकास्पद काम करे. अहो नाही गुरुजी, हे आपलं कर्तव्य आणि एवढंच भागतय वे. विकेने आपल्या आपल्यासाठी गावासाठी देशासाठी जीवाचं बलिदान दिलं, त्याच्यासाठी म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे. त्याची आठवण कायमस्वरूपी मनात राहील असं आपण काहीतरी केलं पाहिजे. वा भैया वा, याला म्हणतात दूरदृष्टी, आणि यातूनच पुढच्या पिढीला प्रेरणा मिळणार आहे. आणि हे सगळं कोण करू शकतं माहितीये का? फक्त तुम्ही भैया साहेब. फक्त आपल्याच्याने काय होणार आहे का? हा आपल्या बरोबर गाव पाहिजे सगळा, तर काहीतरी होईल. असलं काम केल्यावर ते गावच काय, पंचकृषी धावून येईल, सगळा गाव पाठीशी उभा राहील. आता आपण विक्रमच्या आईसाठी काहीतरी केलं पाहिजे. गुरुजी आय एम हिअर, आम्ही सगळं ठरवले. जसं आम्ही आमच्या आईची काळजी घेतो तसंच विक्रमच्या पण आईची काळजी घेऊ. असं मोठं मन पाहिजे तर तुमच्यासारखे पोर आहेत म्हणल्यावर आम्हाला काही घोरच नाही. पण आपण आता या घरासाठी जे काही करू ते सगळे मिळून करूया. तुम्ही म्हणताय त्याला 100% सहमत आहे मी, आणि तसंच होईल. बर मग आता आम्ही निघू का? या येतो, काळजी घ्या. येतो या. वा भैया वा, स्टार्टर तर चांगला मारलाय की तुम्ही. माझ्या जीवाला तर लई दगदुग लागून राहिली. असं वाटत कि जाऊन थांबवावं त्यांना, पण ते माझं नाही ऐकणार. मी तुझ्या जागी वाचते ना, तर मी त्यांना जाऊच दिलं नसतं. अजिंक्य मित्र आहेत माझे, लहानपणापासूनची मैत्री आमची. त्यांच्या बाबतीत असं काही घडलं तर झेडी जे काय म्हणते ते बरोबर आहे का? चूक माझा निर्णय चुकला तर नाही ना? म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की बारावीत तुम्ही असताना ह्यांना मुलगी बघत होते आणि पुढची 3 वर्ष त्यांना कुठलीच मुलगी मिळाली नाही म्हणून काय हो, हे काय म्हणणं आहे तुमचं? काय म्हणणं? आता कुणाचं तरी चांगलं भलं करावं. 2-3 वर्ष असं नाही म्हणायचं प्लीज. आता सगळं नीट व्हावं आणि मी बघतो बाहेरून कुठून काय पैशांची व्यवस्था होतीये का. काहीच नाही आपल्याकडे. ही तुझी कार विकूया ना. हे तुमच्या कारचे पेपर्स आणि हे तुमच्या कारची साधी. वा राधिका वा, हे छान चाललंय तुझं. तू घे नवीन कार, इथे आम्ही आमची जुनीच कार. मी राणाला शार्प 7 ची वेळ दिली होती, अजून का नाही आलाय तो? झोपलाय का? नाही, अहो सकाळी लवकर उठले ते, आवरत असतील. लाडू जा राणादा कुठे आहेत बघून ये. बघू राणादा नाही. अंजली अशा टायमाला राणा कुठं सापडतोय माहिती? मी वाट बघतीये तू कधी प्रधानांच्या घरचं माप ओलांडून येतेस याची, म्हणून आज फायनल बोलणी करायला आलोय. फायनल? हो मला कळालं की तुमच्या घरचं वातावरण निवळलंय आता. हो म्हणूनच मी त्यांना म्हणलं की तुम्ही पटकन या आणि काय ते ठरवून टाकू. आज लग्नाचा भाग 15 दिवसात उडवून टाकायचा. बाप आराम फरमाइए शंभू राजे, आपका शामियाना तैयार. और हाँ शंभू राजे, आज रात शाही दावत पर मिलते. ठीक है. शंभूराजे दिलेर खानाकडे गेले. पहिल्यांदाच गेलेत का ते मोगलाई मध्ये? अगदी लहान असताना म्हणजे 9 वर्षांचे असताना गेले होते, त्यानंतर 12 वर्षांचे असताना गेले होते, आणि आज पुन्हा. तुमच्या मनाला खूप लागलंय. आता गेलेल्यांचा विषय नको,